नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्री पॉवरमध्ये आपले स्वागत आहे. मान्सून उंबरठ्यावर, केरळात पूरपरिस्थिती आणि महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तुम्ही जर ॲग्री पॉवर चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर माझ्या नवीन असाल ॲग्री पॉवर चॅनलवर, तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटा आयकन पण दाबा, त्यानंतर माझे व्हिडिओ लाईक करा. तर मान्सूनपूर्व पावसाला पोषक हवामान निर्माण होत आहे. मान्सूनपूर्व पावसाला पोषक हवामान निर्माण होत आहे म्हणजे आजपासूनच राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यात कुठे ढगाळ वातावरण राहील, कुठे पाऊस राहणार आपण डिटेल पाहणार आहोत. तर उष्णतेची लाट कमी होणार आता आजपासून, तर दिनांक 30/5/2020 पासून, म्हणजे आजचा हवामान अंदाज आपण पाहत आहोत, दिनांक 30/5/2020 आजपासून टेम्परेचर कमी होण्यास मदत होईल. एकदम टेम्परेचर डंप होणार. कुठलं कुठलं होणार मी तुम्हाला पूर्ण सांगणार. आता कालच्या हवामान अंदाजामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे एक लो प्रेशर निर्माण होणार आहे, म्हणजे 30 तारखेला आज मध्यरात्री एक लो प्रेशर निर्माण होणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे. तर हे लो प्रेशर निर्माण होणार हे निश्चित जवळपास आता चिन्ह याचे दिसत आहे की लो प्रेशर निर्माण होणार. तर याच्यापुढे ही प्रणाली आता, म्हणजे ही जी सिस्टम आहे, हे वेगाने केरळकडे मान्सून ढकलत आहे. केरळ आणि पश्चिम किनारपट्टीवर यामुळे या जी सिस्टम तयार झाली, यामुळे जोराचा पाऊस म्हणजे पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान केरळ ते मुंबई या पश्चिमेकडील जो भाग आहे हा पूर्ण, इथे जोरदार पावसाचा हा अंदाज आहे. या भागात जोरदार पाऊस होईल. तर आता आपण पाहणार की कुठे महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे, तर पुढे बघू. त्याआधी मी तुम्हाला काल एक इमेज दाखवली होती कालच्या व्हिडिओमध्ये की मान्सून कुठपर्यंत आलेला आहे. तर हे बघा, कालची इमेज मी तुम्हाला दाखवतो की मान्सून हा कॅप म्हणजेच कन्याकुमारीपर्यंत आलेला होता, त्यानंतर मालदीवच्या बेटापर्यंत तो पुढे सरकलेला होता अशी आपल्याला ह्या इमेजद्वारे माहिती मिळाली होती. त्यानंतर आज जी भारतीय हवामानशास्त्र विभागाने जी प्रसिद्ध केलेली मान्सूनची, मान्सून कुठपर्यंत पोहोचला याची जी इमेज आहे ती ही आहे. तर मान्सून जवळपास अरबी समुद्रात हा जो भाग आहे, म्हणजे दक्षिण पश्चिम जो भाग आहे हा पूर्णपणे जवळपास आता व्यापलेला आहे. आणि जो हा जो कमी दाबाचा पट्टा इथे निर्माण होणार आहे, आता ह्या ठिकाणी जे लो प्रेशर एक निर्माण होणार आहे, आज मध्यरात्री जवळपास म्हणजे 12 पुढे हे एक लो प्रेशर तयार होण्यास पोषक वातावरण आपल्याला दिसत आहे. इथे एक लो प्रेशर तयार होईल या भागात आणि हे लो प्रेशर नंतर पुढे तीव्र रूप धारण करणार. त्यानंतर आपण ते पुढे बघू. हे जे दाखवतो मी तुम्हाला हे कोस्टल एरियापासून, म्हणजे जो पश्चिमेकडला हा जो भाग आहे, म्हणजे जसं की केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि त्यानंतर हे गुजरात, पण आपल्या कोस्टल एरियापासून हा एक विशिष्ट म्हणजे एक दूरचं अंतर ठेवून जाणार आहे. त्यामुळे विशेष परिणाम तर ह्या याचा सायक्लोनिक सिस्टमचा होणार नाही. हे चक्रीवादळात रूपांतर होईल का नाही हे आपण बघू, पण ह्या सायक्लोनिक सिस्टममुळे खूप जास्त परिणाम होणार नाही. पण आत्ता जो मी आज जो महाराष्ट्रात पाऊस येणार हे जे सांगत आहे, तर हा जो परिणाम आहे अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून जो येणारं बाष्प आहे, ह्या बाजूने येणारं बाष्प आणि अरबी समुद्रातून येणारा जो बाष्प आहे त्याचा हा परिणाम राहणार आहे, जे आज ज्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर पाऊस आता म्हणजे आज दिनांक 30/5/2020 रोजी पाऊस कुठे राहील ते मी तुम्हाला सांगतो. तर हे बघा, नागपूरचा काही भाग, त्यानंतर इकडे अमरावतीमधला वरुड वगैरे, त्यानंतर अमरावतीचा काही भाग, अमरावतीमधला अचलपूर, त्यानंतर अकोला, इकडे वाशिम जिल्हा जो आहे तो कारंजा, त्यानंतर यवतमाळात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा जो भाग बघताय तुम्ही, नेर, दारव्हा, त्यानंतर हा जो दिग्रजच्या साईडचा जो भाग आहे पूर्वेकडला या भागात, त्यानंतर पुसद, उमरखेड थोडीफार शक्यता आहे. आणि जसं की वर्धा, आपण वर्धेच्या खाली वर्धेच्या ह्या बाजूला पाहू शकतो की हिंगणघाट वगैरे, त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातला हा पांढरकवडा भाग जो येतो, त्यानंतर इकडे जळगाव, नंदुरबार ह्या ठिकाणी, त्यानंतर नाशिक, मालेगावच्या काही भागात, त्यानंतर पुणे, सातारा,
हा जो भाग आहे सातारा चिपळूणचा, त्यानंतर फलटण आणि हा खालचा भाग पूर्ण, तर इथे पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पावसाचं वातावरण जे बनेल आणि ढगाळ वातावरण जे बनणार आहे ते दुपारपासून ढगाळ वातावरण बनणार आहे. टेम्परेचर आजपासून कमी होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर आता जे मान्सून ट्रॅक कर मी तुम्हाला रोजच देत आहो की मान्सून आज कुठपर्यंत पोहोचलेला आहे, तर येत्या 24 तासात, म्हणजे ही सगळ्यात मोठी बातमी आहे की येत्या 24 तासात मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार आहे, म्हणजे अपेक्षेपेक्षा वेळेच्या खूप आधी. त्यानंतर केरळ पासून याची वाटचाल कर्नाटक, त्यानंतर आपला जो महाराष्ट्राचा पश्चिम भाग आहे ह्या भागात कशी राहील, तर हे आपण उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये बघू, जसं आपण दर 2 दिवसांनी व्हिडिओ टाकतो. माझे रोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या खूप साऱ्या ग्रुपमध्ये शेअर करा. फेसबुक पेजला जर असेल तुम्ही माझ्या, तर फेसबुक पेज लाईक करा. थँक्यू.